विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 4 कॉम्प्युटेशनल ज्योमेट्री चॅप्टर नंबर 1 टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन्स लेक्चर नंबर 4 आज आपण सुरुवात करतो. मित्रांनो लेक्चर नंबर 3 एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. आता लेक्चर नंबर 4 आपण दुसरं एक्झाम्पल बघतो. थोडासा फरक आहे तो काय आहे ते तुम्हाला समजून घ्या. एक्झाम्पल असे बघा, बाय युझिंग कॉन्कॅटनेटेड ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स रिफ्लेक्ट द ट्रायंगल ABC थ्रू द लाईन Y=5 वेअर A 1-3 B 2-4 अँड C 3-5. या उदाहरणात आणि मागच्या लेक्चरच्या उदाहरणात जो फरक आहे तो फक्त लाईनचा फरक आहे. आम्हाला ट्रायंगल रिफ्लेक्ट करायचा आहे, पण त्या उदाहरणामध्ये दिलेली लाईन ही AX + BY + C = 0 या स्वरूपाची होती. आणि आजची लाईन आपल्याला पाहतो ती Y = 5, म्हणजे ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. अशी जेव्हा लाईन एखाद्या ऍक्सिसला पॅरलल असते तेव्हा तो जो ट्रायंगल असतो त्याचे रिफ्लेक्शन झालेले कोऑर्डिनेट्स आम्हाला काढायचे असतात. तर बघा, आज आम्हाला Y = 5 ही लाईन दिलेली आहे आणि ती पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे हे आम्हाला माहिती. मग या लाईनवर आपण एक पॉइंट घेतला 0-5. लेट 0-5 बी ए पॉइंट ऑन द लाईन Y = 5. नाऊ ट्रान्सलेट द गिव्हन लाईन सच दॅट द रिझल्टिंग लाईन पासेस थ्रू द ओरिजिन. आता मित्रांनो आम्हाला माहिती आहे ही एक्स ऍक्सिसला पॅरल आहे, पण वाय ऍक्सिसच्या 5 मधून जाते, म्हणजे ती ओरिजिन मधून जात नाही. मग हा पॉइंट आपण अशा पद्धतीने घ्यायचा या लाईनवर की ती लाईन ओरिजिन मधून पास होईल हे आमच्या लक्षात येतं. मग ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काढा. द ट्रान्सलेशन मॅट्रिक्स T1 = आता ट्रान्सलेशन मॅट्रिक्स तुम्ही पाहिला, मगाच्याही उदाहरणात पाहिला आणि याही उदाहरणात बघा. हा जो 0-5 हा पॉइंट आम्हाला दिला हा पॉइंट ट्रान्सलेशनसाठीच आहे. म्हणून आपण काय करायचं, ट्रान्सलेशन मॅट्रिक्स जेव्हा घेतो तेव्हा पहिली रो काय लिहितो आपण 1-0-0, दुसरी रो काय लिहितो आपण 0-1-0, ठीक आहे. ही जी तिसरी रो असते त्या तिसऱ्या रो मध्ये हे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट फक्त आम्हाला या पॉइंटनुसार लिहायचे असतात. इथं मात्र कंपल्सरी 1 लिहायचा असतो हे तुम्हाला माहिती, म्हणजे 1-1-1 हे डायगोनलला फिक्स राहणार. फक्त एक्स आणि वाय या ठिकाणी जे डिजिट्स येतील ते या पॉइंटवरून येणार. याच्या ऑपोजिट चिन्ह असणारे डिजिट आम्हाला इथे लिहायचे असतात. पण आता 0 असेल तर 0 ऑपोजिट साईनचा प्रश्नच येत नाही, म्हणून 0-0 राहणार. हा 5 आपण इथं -5 लिहिणार. हेच ट्रान्सलेशन मध्ये बदल करायचं लक्षात ठेवायचं. सो ट्रान्सलेशन मॅट्रिक्स लिहिताना हा असा लिहिला. त्यानंतर द रिझल्टिंग लाईन कोइन्साइड्स विथ एक्स ऍक्सिस असं आपण म्हणतोय. या उदाहरणामध्ये आम्हाला रोटेशन मॅट्रिक्स काढायची गरज नसते, कारण ही लाईन एखाद्या ऍक्सिसला पॅरलल असते, त्यामुळं तिचं रोटेशन करायचं नाही. हाच या उदाहरणाचा बदल लक्षात ठेवा. म्हणजे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काढला, आता आपण रिफ्लेक्शन मॅट्रिक्स काढणार. नाऊ रिफ्लेक्शन इन एक्स ऍक्सिस इज गिव्हन बाय द मॅट्रिक्स. आता तुम्हाला रिफ्लेक्शन मॅट्रिक्स एक्स ऍक्सिस साठी आपण पाहिला होता मागच्याही उदाहरणात पाहिला, आणि मी इथं सुद्धा समजावून देतो. हा T2 जो आहे हा रिफ्लेक्शन मॅट्रिक्स इन एक्स ऍक्सिस साठी आहे. मग एक्स ऍक्सिस साठी जर रिफ्लेक्शन असेल तर तो मॅट्रिक्स लिहिण्याची पद्धत बघा. फर्स्ट रो काय असते 1-0-0,
सेकंड रो का असते 0 मायनस 1 हे एक्स ऍक्सिसला रिफ्लेक्शन असेल तर या इथं मायनस 1 लिहायचा 0 आणि बाकी हा 0 0 1 ऍज इट इज लिहायचा मग बदल कुठं करतो केवळ या इथं मग बाय बैक ट्रांसलेशन मैट्रिक्स तो अपन कसा करतो तुला माहिती आहे तो अपन T3 ने डिनोट करणार आणि तो ट्रांसलेशन मैट्रिक्सचा इनवर्स करायचा असतो आता ट्रांसलेशन मैट्रिक्सचा इनवर्स म्हणजे त्याचा इनवर्स कसा करायचा तर फर्स्ट रो 1 0 0 0 1 0 याच्यात बदल नाही बदल करायचा या रो मध्ये इथं मायनस 5 होता तो आपण प्लस 5 करायचा हाच इनवर्स ऑफ ट्रांसलेशन मॅट्रिक्स झाला बाकी तर कुठं बदल करायचा नाही नाउ तीन मॅट्रिक्स आम्हाला मिळाली यांचा आम्हाला कॉन्कॅटेनेटेड ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काढायचा तुम्हाला माहिती कॉन्कॅटेनेटेड ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कसं का मिळणार T1 T2 T3 या तिघांचा प्रॉडक्ट घ्यायचा मग आता तो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स या इथं आपण लिहिला टी इज इक्वल टू हा T1 आहे हा T2 आहे हा T3 आहे आता मित्रांनो आम्हाला हा प्रॉडक्ट पहिल्यांदा घ्यायचा म्हणजे या दोन मॅट्रायसेसचा प्रॉडक्ट घ्यायचा तो जो प्रॉडक्ट येईल त्याला याने मल्टिप्लाय करायचं हे आम्हाला माहिती आहे आता हा प्रॉडक्ट घेताना आपण काय करणार फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे साहजिक आहे 1 × 1 एवढं येणार त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम जर घेतला तर 1 × 0 0 0 × 1 0 आणि 0 × 5 0 येणार म्हणजे या इथं 0 येईल फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये सुद्धा 1 × 0 0 0 × 0 0 आणि 0 × 1 दॅट इज अगेन 0 म्हणजे या प्रॉडक्टची पहिली रो काय येईल 1 0 0 येणार मग आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 0 × 1 0 −1 × 0 0 0 × 0 0 म्हणजे या इथं 0 येईल सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 0 0 −1 × 1 दॅट इज −1 आणि 0 × 5 दॅट इज 0 म्हणून या मॅट्रिक्सला इथं येणार −1 आता हा प्रॉडक्ट घ्यायचा थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम परत बघा 0 × 1 0 0 × 0 0 आणि 1 × 0 0 म्हणजे अगेन इथं पण 0 येणार थर्ड रो आणि सेकंड कॉलम यामध्ये 0 × 0 0 0 × 1 0 1 × 5 दॅट इज 5 म्हणजे या इथं 5 येणार मग फायनली थर्ड रो आणि थर्ड कॉलमचा पण प्रॉडक्ट तोच येणार या इथं केवळ 1 येणार म्हणजे थोडक्यात या दोघांचा प्रॉडक्ट काय आला हा मॅट्रिक्सच आला याच्यात काहीही बदल नाही बदल आहे फक्त या इथे मायनस साइनचं ओके तर मित्रांनो हा तो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी या दोघांचा आपल्याला आता गुणाकार घ्यायचा सो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 1 × 1 दॅट इज 1 बाकीचे सगळे 0 येतील त्यानंतर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये 1 × 0 0 येईल 0 × −1 0 येईल आणि 0 म्हणून या इथे 0 येईल इथं पण 0 येणार आहे मग सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 0 × 1 0 1 × 0 0 0 या इथे 0 येईल सेकंड रो आणि सेकंड कॉलम 0 − 1 0 म्हणजे या इथे येईल −1 आणि हा 0 येणार आहे मग थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम हा प्रॉडक्ट घेत असताना 0 × 1 0 0 0 म्हणून या इथे 0 येईल थर्ड रो आणि सेकंड कॉलम 0 − 5 × −1 दॅट इज +5 आणि हा +5 दॅट इज 10 येईल मग थर्ड रो आणि थर्ड कॉलम या इथं केवळ 1 येणार आहे आणि अशा रीतीनं हा टी आम्हाला काय मिळाला 1 0 0 0 − 1 0 0 10 1
Let the required transformed vertices of triangle ABC are A star, B star, C star. मग transformed points coordinate कशे काढले जातील? A star, B star, C star. हा matrix येईल. तर is equal to A, B, C. या coordinate चा matrix येईल. आणि हा तर transformation matrix आहे जो आपण आता काढला. मग A, B, C चे coordinate आपण काय लिहिणार? A चे कोऑर्डिनेट, B चे कोऑर्डिनेट आणि C चे. हे A चे कोऑर्डिनेट आहेत. इथं कंपल्सरी वन लिहायचा थर्ड कॉलम मध्ये, कंपल्सरी वन. टू फोर हे B चे कोऑर्डिनेट, इथं वन. थ्री फाईव्ह हे C चे कोऑर्डिनेट, इथं वन. आणि हा तर ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे. आता आपल्याला प्रॉडक्ट घेत आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, वन इंटू वन दॅट इज वन, बाकीचे सगळे झिरो येतील म्हणून इथे येणार वन. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, वन इंटू झिरो झिरो येईल. हा मायनस थ्री, तर हा टेन, टेन मायनस थ्री दॅट इज इथे येणार सेवन. मग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममध्ये केवळ या इथं येईल वन, कारण हा प्रॉडक्ट, बाकी सगळे झिरोच आहेत. आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, टू हा एकमेव गुणाकार येईल, तो इथं लिहिला, बाकी सगळे झिरो येतील. सेकंड रो आणि सेकंड कॉलममध्ये हा झिरो आहे, हा मायनस फोर, तर हा टेन, टेन मायनस फोर दॅट इज सिक्स. सेकंड रो आणि थर्ड कॉलममध्ये केवळ हा गुणाकार येईल वन, म्हणून तो इथं लिहिला मी वन. मग थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, हा थ्री इंटू वन दॅट इज थ्री येणार, बाकीचे सगळे झिरोच आहेत. हा आणि हा प्रॉडक्ट झिरोच येणार आहे, त्यामुळे फक्त थ्री लिहिला. थर्ड रो आणि सेकंड कॉलम झिरो आहे, हा मायनस फाईव्ह आहे, हा टेन आहे, टेनमधून फाईव्ह गेले खाली उरला फाईव्ह, म्हणून या इथं लिहिला मी फाईव्ह. आणि थर्ड रो आणि थर्ड कॉलम केवळ हा गुणाकार येणार वन. आणि अशा रीतीनं ए स्टार, बी स्टार, सी स्टार जो मॅट्रिक्स आम्हाला मिळाला तो वन सेवन वन, टू सिक्स वन, थ्री फाईव्ह वन. याचा अर्थ ए स्टारचे कोऑर्डिनेट वन सेवन, म्हणून या इथं मी लिहिलं वन सेवन. बी स्टारचे कोऑर्डिनेट झाले टू सिक्स, या इथे लिहिलं टू सिक्स. आणि सी स्टारचे कोऑर्डिनेट झाले थ्री फाईव्ह, हे मी या इथे लिहिले थ्री फाईव्ह. अशा रीतीनं ह्या ट्रान्सफॉर्म्ड व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट आम्हाला मिळाले ए स्टार, बी स्टार, सी स्टार. तर मित्रांनो, लेक्चर थ्री आणि लेक्चर फोर मध्ये दोन एक्झाम्पल दाखवताना छोटासा फरक काय होता हा तुम्ही जरा नीट समजून घ्यायचा, आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पलचा टाईप समजून घेऊन सोडवायचा. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया लेक्चर नंबर फाईव्ह मध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.